सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेले उजनी धरण 100% भरल्याने आता सोलापूर जिल्ह्यासह नगर, उस्मानाबाद आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागाचा पिण्याच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. सध्या उजनी धरणातून किती क्युसेक विसर्ग सुरू आहे, तसेच धरणात आवक किती आहे, धरणात पाणी साठा किती झाला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात. त्याआधी आपण जर आमच्या PPR न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकर मिळतील. आज रविवार रात्री 9 वाजण्याच्या आकडेवारीनुसार मुळशी धरणातून 30,218 क्युसेक इतका करण्यात आला आहे, तर खडकवासला धरणातून 45,705 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. धरणात दौंड येथून येऊन मिसळणाऱ्या पाण्याचा विसर्ग सध्या 1,05,789 क्युसेक इतका आहे. 113.48 TMC पाणी साठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणी साठा 49.83 TMC इतका आहे. उजनी धरण सध्या 93.1% आहे, तर दुसरीकडे वीर धरणातूनही विसर्ग वाढवण्यात आला आहे. वीर धरणातून 63,173 क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत रात्री 8 वाजता 40,000 क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे. पाऊस वाढला तर या विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भीमा नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.